जय श्री राम मित्रांनो। तर मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल एजी क्रिएशन YT मध्ये एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर भावांना, आजचा जो व्हिडिओ आता आपण अनलाइट मोशन ॲपमधून एडिट करणार आहोत, तर भावांना आज आपण ट्रान्झिशन इफेक्ट जे आहे ते आपण देणार आहोत, जे की कॅपकट ॲपमधून ट्रान्झिशन इफेक्ट आपण देतो। पण भावांनो, मी टेलिग्राम चॅनलवरती पोल टाकलेला होता, त्यामध्ये कॅपकट ॲपला खूप कमी वोट्स आले, त्यामुळे आपण अनलाइट मोशन ॲपमधून जे आहे मी ट्रान्झिशन इफेक्ट जे आहे ते क्रिएट केलेले आहेत। आणि भावांनो, जे कोणी आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाईम आले असतील, तर आपल्या चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकन दाबा, जेणेकरून तुम्हाला असंच रोजच्या रोज नवीन ट्रेंडिंग टॉपिकवरती मराठीमधून एडिटिंग जे आहे ते शिकायला मिळेल। आणि भावांनो, तुम्ही जर आपलं टेलिग्राम चॅनल अजूनही जॉईन केलं नाही, तर टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, कारण टेलिग्राम चॅनलवरती आपण मटेरियल देत असतो व्हिडिओचे। आणि भावांनो, तुम्ही जर मला इंस्टाग्रामला अजूनही फॉलो केलं, तर इंस्टाग्रामची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। इंस्टाग्रामला मला फॉलो करा, कारण मी तिथे तुम्हाला व्हिडिओशी रिलेटेड अपडेट देत राहतो। आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर मला तिथं तुम्ही मेसेज करू शकता। तर भावांनो, जरा वेळ न घालवता तुम्हाला मी छोटासा प्रिव्ह्यू जो आहे तो दाखवून देतो, आणि त्यानंतर आपली व्हिडिओ एडिटिंग जे आहे ते स्टार्ट करतो। तर भावांना, आपण आपल्या अलर्ट मोशन ॲपच्या होमस्क्रीनवरती आलेलो आहोत। तर अलर्ट मोशन ॲपच्या होमस्क्रीनवरती आल्यानंतर तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्टची लिंक दिली जाईल, ती बीटमार्क प्रोजेक्टची लिंक तुम्हाला ओपन करायची आहे। आणि त्यानंतर तो प्रोजेक्ट जो आहे तो तुम्हाला इम्पोर्ट करायचा आहे। इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट आपल्याला ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर इथं प्लसच्या आयकॉनवरती यायचा आहे, इमेज अँड व्हिडिओवरती जायचा आहे, व्ह्यूवॉलवरती क्लिक करून आपल्याला बॅकग्राऊंड व्हिडिओ जो आहे तो ॲड करायचा आहे। तर भावांना, अशा प्रकारे आपल्याला बॅकग्राऊंड व्हिडिओ जो आहे तो ॲड करायचा। ॲड केल्यानंतर या ॲरोवरती आपल्याला एक वेळेस क्लिक करायचा आहे। हा ॲरो आपल्याला फर्स्ट बीट मार्कवरती घेऊन जाणार। तर फर्स्ट बीट मार्कवरती आल्यानंतर या ऑप्शनवरून या पुढचा व्हिडिओ जो आहे तो आपल्याला कट करायचा आहे। तर भावांना, व्हिडिओ कट केल्यानंतर पुन्हा आपल्याला सुरुवातीला यायचा आहे, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचा आहे, इमेज अँड व्हिडिओवरती जायचा आहे, व्ह्यूवॉलवरती जाऊन आपल्याला इमोजीचा PNG जो आहे तो घेऊन घ्यायचा आहे इथं। तर अशा प्रकारे इमोजीचा PNG मी फर्स्ट मार्कवरती घेऊन येतो। तर भावांना, इमोजीचा PNG फर्स्ट बीट मार्कवरती आल्यानंतर त्या पुन्हा आपल्याला प्लसच्या आयकॉनवरती जाऊन इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन आपल्याला फोटोज जे आहेत ते ॲड करायचे आहेत। तर मग इथून फोटोज जे आहेत ते ॲड करून घेतो। आणि आता आपल्या सेकंड मार्कवरती यायचा, सेकंड मार्कवरती आल्यानंतर या ऑप्शनवरून या पुढचा फोटो जो आहे तो आपल्याला कट करायचा आहे। पुन्हा प्लसच्या आयकॉनवर जाऊन अशा प्रकारे आपल्याला सर्व फोटोज जे आहे ते ॲड करावे लागतील। तर अशा प्रकारे फोटोज ॲड करून घ्या भावांनो। फोटोज ॲड केल्यानंतर आपल्याला तुम्हाला पण सारे असेच फोटो ॲड करायला लागतील। तर मी तुम्हाला डायरेक्ट फोटो ॲड करून दाखवतो, कारण व्हिडिओमध्ये जर पूर्ण फोटो ॲड करून दाखवले आपला व्हिडिओ खूप लांबून जाणार, तर त्यामुळे मी तुम्हाला फोटो ॲड करून दाखवतो। तर भावांना, अशा प्रकारे मी सर्व फोटोज जे आहेत ते ॲड करून घेतलेले आहेत। तर फोटोज ॲड केल्यानंतर आता आपल्याला बॅक यायचा, मी तुम्हाला शेक इफेक्टची लिंक देणार। तर अशा प्रकारे भावांना, इथं काही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे ते तुम्ही नक्की वाचा, कारण तुम्ही हे व्हिडिओ आपले इफेक्ट जे आहेत ते पर्सनल यूजसाठी वापरू शकता। आणि भावांना, तुम्ही जर सोशल मीडियावर हे इफेक्ट वापरले तर मला क्रेडिट द्यावं लागेल। तर भावांना, तुम्ही क्रेडिट नाही दिले तर मी कॉपीराईट स्ट्राईक देऊ शकणार। तर अशा प्रकारे पहिल्या फोटोवरती आपल्याला यायचं आहे, या फोटोवरती क्लिक करायचा आहे, इफेक्टवरती जायचं आहे आणि 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे। तर भावांना, खूप जणं म्हणतील की RC क्रिएशनचे इफेक्ट कॉपी केले, तर भावांना नाही, RC क्रिएशन कॉचे इफेक्ट जे आहेत मी कॉपी केले नाहीत। तर या पहिल्या फोटोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन आपल्याला पेस्ट इफेक्ट द्यायचा आहे। तर छोटे बीट जे त्यांना आपल्याला हा इफेक्ट जो आहे तो आपल्याला द्यायचा आहे। RC क्रिएशनचे इफेक्ट जे आहेत भावांना वेगळे आहेत, तुम्ही चेक करून घ्या। तर भावांना, छोटे बीट झाल्यानंतर एक तुम्हाला मोठा फोटो दिसेल, त्या मोठ्या फोटोला पण आपल्याला तोच इफेक्ट द्यायचा आहे। तर पुन्हा आपल्याला बॅक यायचा आपल्या ट्रान्झिशन इफेक्टवरती, ट्रान्झिशन इफेक्टवरती आता दुसऱ्या नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचा, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन त्याला कॉपी इफेक्ट करायचा, कॉपी इफेक्ट केल्यानंतर आपल्या प्रोजेक्टवरती बॅक यायचा आहे। आणि इथून आपला हा या पहिल्या फोटोला जो आहे तो आपल्याला हा इफेक्ट जो आहे तो द्यायचा आहे। त्यासाठी या फोटोवरती क्लिक करा, इफेक्टवरती जा, 3 डॉटवरती जाऊन याला पेस्ट इफेक्ट करा। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर पुन्हा बॅक यायचा आहे, इथून आता आपल्याला 3 नंबरचा इफेक्ट जो आहे तो कॉपी करायचा आहे। या 3 नंबरच्या फोटोवरती यायचा आहे, इफेक्ट आपल्या फोटोवरती क्लिक करायचा आहे,
इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करून हा इफेक्ट जो आहे ते तुम्ही कॉपी करायचा. कॉपी केल्यानंतर आपल्या प्रोजेक्टवरती आपल्याला बॅक यायचा आहे. बॅक आल्यानंतर आता दुसऱ्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट जो आहे तो द्यायचा आहे. तर आता आपल्याला 34th इफेक्ट जो आहे तो कॉपी करायचा आहे हा वाला. तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण 7 इफेक्ट दिसून जातील भावांनो. 7 ट्रान्झिशन इफेक्ट आहे आणि एक छोट्या बीट सारख्यासाठी जो आपण तो इफेक्ट बनवला एक तो इफेक्ट आहे. तर सर्व इफेक्ट जे आहेत ते आपल्याला इथं देऊन द्यायचे आहेत. तर या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून आपल्या प्रोजेक्टवरती बॅक घेऊन त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट जो आहे तो देऊन द्यायचा आहे. पुन्हा आपल्याला इफेक्ट कॉपी करायचा. तर भाऊ पहिले तुम्हाला फक्त 6 इफेक्टच कॉपी करावे लागतील, मग तुम्ही तिथूनला तिथेच ते इफेक्ट कॉपी करून फोटोला देऊ शकता. आता त्या पुढच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट जो आहे तो देऊन द्यायचा आहे. तर या फोटोवरती क्लिक करायचा, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट द्यायचा. आता लास्ट इफेक्ट आहे भावांनो. अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन हा इफेक्ट कॉपी करतो आणि आपल्या प्रोजेक्टवरती बॅक येऊन आपल्याला तो इफेक्ट जायला देऊन द्यायचा आहे. अशा प्रकारे याला देऊन द्यायचा आहे. याला दिल्यानंतर आपले 7 इफेक्ट जे आहेत कम्प्लीट झाले. तर आपला या इफेक्टवरती यायचं, आपल्याला पुन्हा फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे आणि पुढच्या फोटोंना हा इफेक्ट जो आहे तो देऊन द्यायचा आहे अशा प्रकारे. तर भाऊंनो अशा प्रकारे तुम्ही सर्व फोटोला इफेक्ट द्या. तर मी तुम्हाला डायरेक्ट इफेक्ट देऊन दाखवतो. तर भाऊंनो मी सर्व फोटोला जे इफेक्ट जे आहे ते दिलेले आहेत अशा प्रकारे बघू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भाऊंनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भाऊंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.